स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. हॅलो, नमस्कार. मी शारदा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ दे, हॅपी हॅपी होऊ दे. श्री स्वामी समर्थ सायम. जसे की रविवार आहे आणि रविवारची सकाळ म्हणजे पोहे पाहिजेच. बऱ्याच घरात रविवारचे पोहे बनतातच, जसं आमच्या घरात सुद्धा जे आहेत दर रविवारी पोहे बनतात. पोह्यांशिवाय आमचा रविवार पूर्ण होतच नाही. गरमागरम पोहे आणि गरमागरम चहा पाहिजेच. तर सकाळ झालेली आहे, सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत, अंतरुण वगैरे आवरलेले आहेत, आणि सगळ्यात आधी नाश्ता आमचा पोहे. कारण मी इतर वेळी किंवा इतर दिवशी बनवत नाही, मी फक्त रविवारीच पोहे बनवते. आणि कधी रविवारी खायचा कंटाळा आला तर मग स्किप करते, पण शक्यतो आमच्याकडे दर रविवारी पोहे हे असतातच. आणि पोहे आम्हाला खूप आवडतात. तर मस्तपैकी फोडणी वगैरे देऊन झालेले आहे, पोहे परतून घेतलेले आहेत. आणि मी काय करते, मग पोहे परतून झाले ना, मग त्याच्यावर 1 ते 2 चमचे साखर आणि 1/2 लिंबू पिळून टाकते. कारण मस्त साखरेची गोड चव आणि लिंबाची आंबट चव हे खूप छान कॉम्बिनेशन त्या पोह्यांना येतं. खूप छान अशी टेस्ट लागते. आणि मस्त हिरवी हिरवीगार कोथिंबीर टाकते. छान एकदा परतून घेणार आहे आणि थोडा एक वाफ देणार आहे झाकण वगैरे ठेवून. आणि कधीकधी काय होतं ना, आपण पोहे वगैरे बनवतो तेव्हा कधीकधी खूप जास्त तेलकट होतात किंवा खूप जास्त वातळ होतात किंवा आकसतात किंवा खूप जास्त कोरडे होतात. ह्याच्यासाठी मी काय करते, तेल तर एकदम प्रमाणातच टाकते, पण पोहे जे आहेत कोरडे किंवा वातळ लागू नये म्हणून मी एक पाण्याचा हबका मारते पोह्यांवर, जेणेकरून पोहे छान मऊसूत व्हावे आणि अजिबात कोरडे होऊ नये, म्हणजे खाताना असं घशात अडकू नये. ह्याच्यासाठी पोह्यांवर मी एक पाण्याचा हबका मारून झाकण ठेवतो आणि एक वाफ येऊ देते, म्हणजे पोहे जे आहेत कडकडीतही होत नाहीत, छान मऊही राहतात आणि मस्त लागतात, टेस्टलासुद्धा छान लागतात. तर पाहू शकता छान असे वाफसुद्धा आलेले आहे, म्हणजे पोहे व्यवस्थित तयार झालेले आहेत. दुसऱ्या साईडला चहा उकळायला ठेवलेला आहे. गरमागरम चहा पाहिजेच. बापरे, पावसाळी वातावरण आहे आणि चहा पाहिजेच. मी काय करते माहीत आहे का, चहा उकळला ना तर मी डायरेक्ट पॅकेटमधलं दूध जे आहे चहामध्ये टाकते, जेणेकरून एकदम फ्रेश दुधाचा चहा पिल्यासारखा लागतो. खरोखर तुम्ही जर असं करत नसाल ना तर एकदा करून बघा. डायरेक्ट पॅकेटचं दूध टाकायचं उकळलेल्या चहामध्ये, चहाच्या आधनामध्ये, तर असं फ्रेश दुधाचा चहा पिल्यासारखं वाटतं आणि असा चहा मला खूप आवडतो. तर चहा आणि पोहे झालेले आहेत आणि चला चहा नाश्ता करून घेतो. त्याच्यानंतर बरीचशी घरची कामं आवरून झालेली आहेत, धुणी भांडी झालेली आहे, झाडलोट फरशी सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे दळण संपलं होतं आणि दळण आज करायचं. तर मी गव्हाचं दळण आणि ज्वारी बाजरीचं दळण केलेलं आहे. ह्यावेळेस म्हटलं थंडी आहे तर ज्वारी बाजरी एकदम दळून आणूया. कारण काय होतं, बाजरी नुसती करून ठेवली की नंतर लगेच 2 ते 3 दिवसात बाजरीचं पीठ असं कडवट वगैरे होतं, त्याच्यामुळे म्हटलं मी ज्वारी बाजरी एकदम दळून आणूया. तर आता दळण वगैरे ठेवून येते. त्याच्यानंतर आता तुमच्याकडे टोमॅटोचे काय रेट चालू आहेत? बरं, आता इथे आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये ना, आता मी हे टोमॅटो आणलेत, 1/2 किलोच टोमॅटो आहे, 40 रुपये पाव आणलेले आहेत. एकदम इटुकले इटुकले आहेत, छोटे छोटे आहेत, एकदम मोजून 6 चाललेले आहेत, पण साईजने बघा किती छोटे आहेत. तर छोटे टोमॅटो असल्यामुळे चिकी बोलली की मीच निवडणार म्हणून, तर तिनेच तेवढे छोटे छोटे टोमॅटो निवडून काढले. तर आता भाजी तर करायची आहे, टोमॅटोशिवाय भाजी कशी होणार. मग एक छोटासा टोमॅटो घेतला. आता वाटणामध्ये मी टोमॅटो टाकलेलं आहे, कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि टोमॅटो मस्तपैकी पेस्ट करून घेतलेले आहे. आणि लगेच भाजी करायला घेतलेली आहे. जसं की रविवार आहे, बरेच जण अधिक महिना किंवा श्रावण वगैरे पाळतात, तर आम्ही पाळतो म्हणा. तर मी काय केलं की सकाळीच कामं आवरता आवरता लगेच कुकर वगैरे लावून घेतला, भात आणि राजमा जे आहे ते शिजवून घेतलं. आता मी तेलामध्ये जो मसाला परतून घेतला, मी काय करते कधी पण गरम तेलामध्ये लगेच हळद, मिरची पावडर वगैरे हे टाकून मग मसाला टाकते, म्हणजे छान जो आहे मसाला किंवा मिरची जी आहे छान मसाल्यामध्ये मुरते. त्याच्यानंतर मी थोडंसं दही टाकलेलं आहे, जेणेकरून ग्रेव्हीला दाटसरपणा यावा, थोडासा आंबटपणा यावा, ह्याच्यासाठी आणि भाजी खरोखर खूप छान लागते दही टाकल्यामुळे. आणि त्याच्यानंतर उकळलेला राजमा टाकलेला आहे. बरं, हा राजमा भिजवलेला राजमा नाही, म्हणजे कडधान्याचा राजमा नाही आहे. बरं का, राजमाच्या शेंगा मी आणल्या होत्या भाजीवाल्याकडून. मला वाटतं पावसात जास्त करून राजमाच्या शेंगा येतात, तर आणि मला ह्या राजमाच्या शेंगा खूप पडतात, कारण छान अशा मऊ मऊ पिठूळ पिठूळ लागतात, तर टेस्टला खूप छान लागतात. आणि मी थोडंसं एकदम पातळ रस्साच ठेवलेला आहे, कारण मी
चपाती करणार नाही आहे आज, तर म्हटलं आज फक्त राजमा चावलच खायचे आहेत, तर म्हणून एक छान असा रस्सा केलेला आहे. आता रस्साला छानपैकी उकळी आलेली आहे. आलं का पार्सल आपलं? फोडलंस तू? नाही. काय नाही, हे काय फोडलंस? मी बाहेर होते तर. हा चल उघड. हे काय आलं पार्सल? अरे हे तर ह्याच्याच आहे ना, डिशेस आहे ना. हे काय आलंय? तुझे टॉयज कसे काय आले ह्याच्यात? प्रँक करते काय? प्रँक करते? फ्रीज मध्ये. फ्रीज? फ्रीज मध्ये का? अच्छा, फ्रीज मध्ये ठेवलंस का तू? बटर चिकन. बटर चिकन काय खाणार आहेस आता? बटर चिकन. तर जसं मी सांगितलं, आम्ही श्रावण महिना किंवा अधिक महिना पाळतोय, पण आता मुलांना ज्याही चिकन खायचं होतं, ते चेनूचं खूप चाललं होतं की काहीतरी चिकन मागव पण काहीतरी वेगळं मागव, तर मी रेडी टू कुक हे चिकन मागवलेलं आहे लिसियसवरून. लिसियस हे ॲप आहे आणि एकदम फ्रेश चिकन भेटतं, म्हणजे तिथे रॉ चिकन पण भेटतं, चिकन फिश मटन अंडे सगळे ऑप्शन्स आहेत, प्लस रेडी टू कुक चेही पॅकेट्स असे मिळतात. तर मी हे मागवलेलं आहे बटर चिकन, जे चिकीला खायचं होतं कारण तिला बटर चिकन आवडतं. तर हे बघा, पूर्ण मसाले वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, त्याच्यात आपल्याला काहीच टाकायचं नाही, फक्त पॅकेट जे आहे भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं फक्त झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करू शकता. आणि हे जे दुसरं मागवलेलं आहे बार्बेक्यू चिकन विंग्स आहेत, थोडंसं आपण स्टार्टर म्हणू शकतो अशा टाईपमध्ये आहे, कारण चिनूला खायचं होतं, त्याने ऑप्शन बघायला बोललं बार्बेक्यू चिकन सॉस हे आहे, तर हे आपण मागूया, बघूया कसं लागते. कारण बार्बेक्यूमध्ये बरेच ऑप्शन मिळतात माहिती आहे, पण बार्बेक्यूचं नाव तर ऐकून माहिती आहे पण कधी गेलो नाही, कारण तिकडचे रेट ऐकून तिथे कधी जाण्याची हिंमतच झाली नाही. पण म्हटलं घरच्या घरी जर मुलांना जर असं खाता येत असेल एकदम कमी रेटमध्ये किंवा कमी खर्चामध्ये, तर काय हरकत आहे. तर हे पण फक्त जस्ट पॅकेट एम्प्टी करायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि थोडंसं जस्ट पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून ग्रेव्ही जास्त घट्टी होणार नाही किंवा चिकन जे खाली जळणारसुद्धा नाही, लागणारसुद्धा नाही. तर मस्तपैकी येईन आणि तुम्हाला सांगू, हे चिकन बार्बेक्यू जे विंग्स होते ते टेस्टी होते बरं का. तो बार्बेक्यू सॉस होता ना, तो खूप गोड होता, गोडसर होता, म्हणजे अजिबात असा टँगी, थोडासा टँगी होता, तिखट नव्हता अजिबात, जे चिकीला खूप आवडलं. चिकीसाठी ॲक्च्युली बटर चिकन मागवलं होतं, पण चिकीला आवडलं बार्बेक्यू चिकन विंग्स. आणि हे बटर चिकन बघा इथे शिजत आलेलं आहे आणि पाहू शकता, थोडंसं मी पाणी जास्त ॲड केलं होतं कारण थोडंसं राईस बरोबर खायला. हे बघा तेलाचा तवंग दिसतोय तुम्हाला, म्हणजे तेल मसाले मीठ सगळं ह्याच्यामध्ये ॲड आहे. आपल्याला काही म्हणजे काही टाकायची गरज नाही, फक्त वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे टेस्टसाठी. तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनटात दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत, चिकन विंग्स आणि बटर चिकन. आणि एका साईडला मी ही राजमा केला होता अमितसाठी, कारण ते नॉनव्हेज खाणार नाही आहेत, त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी व्हेज भाजी. तर म्हटलं तर मुलांची फरमाईश आहे, तर म्हटलं जाऊ ते चिकन आणून बनवण्यापेक्षा रेडी टू कुक आपण हा ऑप्शन निवडूया. तर आणि तुम्हाला सांगू, मला खूप कमी 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 रेटमध्ये हे मिळालं, म्हणजे मला वाटलं बापरे आता किती खर्च होईल ऑर्डर करायचं म्हटल्यावर. एकतर ते 90 मिनिट्समध्ये डिलिव्हरी देतात, आपल्या लिशियसवर आपण जे काही ऑर्डर करतो तेव्हाच्या तेव्हा लगेच 90 मिनटामध्ये आपल्याला घरपोच डिलिव्हरी मिळते. आणि जसं माझे मी आधी पण ह्याच्या आधी एकदा ऑर्डर केलं होतं, तर माझे कॅशबॅक पॉईंट्स माझ्या अकाउंटमध्ये होते, तर ते कट होऊन मला ह्याचे 2 पदार्थ आहेत मला खूप कमी किमतीमध्ये मिळाले. म्हणजे जसं टोटल बिलावर मला जवळजवळ 70% जे आहेत माझं बिल ऑलरेडी पे झालं होतं, म्हणजे कॅशबॅक पॉईंट, म्हणजे असं समजू शकतं की 30% फक्त मला पे करावं लागलं, म्हणजे खूप कमी कमी किमतीमध्ये मला हे मिळालं. आणि खरोखर मग मुलांनी तर खूप छान आनंद घेतला, हे मुलांचं ताट आणि अमितसाठी मग राजमा चावल. मग आज म्हटलं आज राईसवरच भागवायचं आहे कारण बरीच कामं आहेत त्याच्यामुळे. आणि ते चिकीचा रिव्ह्यू ऐका. झालं का जेवण? मग कसं वाटलं? तुला आवडलं ते बटर चिकन आणि ते बार्बेक्यू चिकन? चिकन लॉलीपॉप आवडलं. चिकन लॉलीपॉप होत का ते? चिकन विंग्स होते. आवडले का? मग गोड होते आणि कस होत? यम्मी मऊ मऊ टेस्टी. बघ तुमच्यासाठी मागवलं होतं, तुम्हाला आवडलं ना? काय झालं? आणि गोड गोड सॉस होता. अच्छा, गोड गोड सॉस होता एकदम, म्हणून जास्त आवडलं. आणि बटर चिकन यम्मी. चालेल, चला.
तर दुपारी जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासून घेतली, आवरावर केली, त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास घेतला, रिव्हिजन घेतले, कारण मुलांच्या एक्झाम चालू आहेत, तर दोघांच्या एकदम चालू आहेत, त्याच्यामुळे दोघांचाही अभ्यास रिव्हिजन मला घ्यावी लागते. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी एक अर्जंट केकची ऑर्डर आली, जे त्यांना मला वाटतं 2 ते 2.5 तासात केक पाहिजे होता. अर्धा किलोच होता म्हणा, पण वेळ लागतोच ना बेकिंग करायला, बाकीच्या गोष्टी. पण रेग्युलर कस्टमर असल्यामुळे मग नाही म्हणता आलं नाही, आणि म्हटलं जेव्हा जमत असेल तर कशाला नाही म्हणायचं. तर पटकन हा केक बनवला, एकदम झटपट स्क्वेअरमध्येच पाहिजे होता त्यांना पायनॅपल केक 1/2 किलोचा. आणि कसं असतं ना, आता कुठलाही केक बनवायचा जरी अर्जंट यायचं असेल तरी डिझाईन काय करायची वेगळी, कधी कधी काही सुचत नाही, तरी पण काहीतरी डोकं लावून वेगळी डिझाईन. प्रत्येक केकला माझा एक प्रयत्न असतो की वेगवेगळी डिझाईन करून द्यायची. इकडे चिनू येऊन काहीतरी त्याचा टाईमपास चाललेला आहे, काहीतरी बोलत होता माझ्याबरोबर, तर मी आपल्या केकच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे बिझी होते. माझं कसं असतं, एखाद्या कामात मी गुंग झाले की 100% पूर्ण लक्ष देऊन ते काम करते. तर म्हटलं ह्याला काहीतरी वेगळी डिझाईन देऊया, तिला काय असं थीम वगैरे काय नको पाहिजे होती. ती म्हणाली की तुम्हाला जसं पाहिजे तशी डिझाईन करून द्या. तर मस्तपैकी ही थोडीशी वेगळी डिझाईन करून दिली, कॉमन आहे डिझाईन, पण खूप दिवसांनी केकला अशी डिझाईन बनवली. तर अशा प्रकारे झटपट हा केकसुद्धा बनून झाला, आणि कॉर्नरसुद्धा डेकोरेट करून घेतले, खालीसुद्धा करून घेतलं. म्हटलं हे बघा अशा प्रकारे ही डिझाईन तयार करून झाले, तर मस्तपैकी झालं. आणि असंच मग माझं तेच म्हणणं आहे की बऱ्याच जणींना वाटतं की जणांना वाटतं की गृहिणी आहे तर आणि रविवार असल्यावर हिला काय घरात कामं असतात, मस्त लोळत असते, किंवा हिला काय कामं धंदे नाहीत म्हणून व्हिडिओ टाकत असते किंवा रील्स टाकत असते. पण प्लीज हा गैरसमज मनातून काढून टाका, कारण आम्ही 100% देतो कुठल्याही कामासाठी. घरचे कामं सांभाळून, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून आम्ही रील्स बनवतो, व्हिडिओज बनवतो, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण नुसतं व्हिडिओ शूट करणंसुद्धा ही खूप मोठं काम आहे, मग त्याला शूटिंग करणं, प्रत्येक अँगलने प्रत्येक ठिकाणी कॅमेरा ठेवून प्रत्येक आपले जे कामं असतील ते शूट करणं, त्याला एडिटिंग करणं, त्याला व्हॉइस ओव्हर करणं, त्याला अपलोड करणं, बऱ्याच गोष्टी असतात. आम्ही पुरेपूर मेहनत घेतो, मेहनतीने ह्या गोष्टी करतो, तुमच्यापर्यंत पोचवतो. कारण जर आम्हाला वाटतं की ठीक आहे आमचं काही पॅशन असेल किंवा आमच्या ह्या गोष्टी तुम्हाला जर आवडत असतील तर का करू नये, आणि घर बसल्या जर आम्हाला इन्कमचं ऑप्शन मिळत असेल तर का करू नये. तर प्लीज 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 गृहिणींना कमी समजू नका, आणि ज्या गृहिणी यूट्यूबर आहेत त्यांना तर प्लीज कमी समजू नका, कारण आम्ही घरच्या सगळी कामं करून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून यूट्यूबर बनतो, आणि यूट्यूबसुद्धा तेवढ्याच जे आहेत छानपणे हँडल करतो. हो मैत्रिणीनो, आज दिवसभर काही तुमच्याशी बोलता आलं नाही, गप्पा मारता आलं नाही. सकाळी म्हटलं ब्लॉग शूट करावा रुटीन आपला, पण त्याच्यामध्ये लक्षातच राहिलं नाही की तुमच्याशी बोलावं, हाय हॅलो करावं. आता डायरेक्ट रात्र झालेली आहे आणि मग ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. बाहेर पाऊस पण पडत आहे, जर पाऊसचा तुम्हाला आवाज येत असेल तर. अंधार पडलेला आहे आणि माझा अवतार तुम्ही पाहू शकता की कसं झालेलं आहे. त्याच्या पावसामुळे घरात खूप अंधार अंधार होतं, त्याच्यामुळे रात्रीचं व्हिडिओ शूट करायचं म्हटलं थोडंसं हे होतं की कारण खूप अंधार अंधार दिसतो, इतका काही उजळ दिसत नाही. तर आजचा रुटीन ब्लॉग म्हणजे जसं जमेल तसं शूट केलेला आहे. आजचा ब्लॉग त्यांच्यासाठी ज्यांना असं वाटतं की मी दिवसभर काय करते, त्यांना वाटतं की दिवसभर ही काय करते, नुसतं आराम करत असेल, रविवार तर लोळत असेल, पण नाही, रविवारीसुद्धा मला बरीच कामं असतात आणि तीच कामं तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी हा म्हटला छोटासा ब्लॉग तुमचा शेअर करूया. काय हाल केले पहा, भातीने काय हाल केले. सध्या थकायला खूप होतंय कारण नाईट ड्रेस माहित चलता जेवून घे, बरं जेवून घे जेवून घे जेवून घे. मुलांना लवकरच जेवायला दिलंय कारण मग सकाळी स्कूल असतो आणि सध्या त्यांच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे म्हटलं लवकर जेवून लवकर लवकर पुढची कामं करते, थोडंसं रिव्हिजन करते. आता मला चेंज करायचं आहे, आणि जसं की तुम्ही पाहिलंच असेल की अर्जंट केकची ऑर्डर आली होती, जवळजवळ 2 तासात त्यांना केक पाहिजे होता. तर रेग्युलर कस्टमर असल्यामुळे थोडंसं नाही बोलता येत नाही, आणि जर जमत असेल तर का नाही करायचं. तर मी पटकन केक बनवला, केक त्यांनी मागितलं तर 8 वाजता 9 वाजत आलेले आहेत, आणि मी त्यासाठी थांबलेली आहे की कधी कधी असं थांबवावं लागतं की जोपर्यंत केक डिलिव्हर होत नाही तोपर्यंत थांबवावं लागतं, त्याच्यामुळे थांबलेली आहे. आता मला कपडे चेंज करायचे आहे, बाकीची कामं आहेत, स्वयंपाक झालेला आहे, मुलांना जेवायला वाढलेला आहे. आणि हो मी काय म्हणत होती की जसं की आता पावसाळा आहे, वातावरणात खूप गारवा असतो, त्याच्यामुळे सध्या मला खूप थकायला वगैरे होते, थकायला इनकेस ह्याच्यासाठी की म्हणजे कफ प्रवृत्ती आहे, आणि काही थंड खाताना पितासुद्धा मला फक्त हवेमुळे आणि वातावरणात कफ वाढतो आहे.
तर कफ आढल्यामुळे खातं हे पूर्ण नाक वगैरे जाम होते, पूर्ण ही गालाची साईड, आणि 2-3 दिवसापासून डोकं पण खूप जड होते, दुखते, डोळे वगैरे दुखतात, असे बहुतेक कफ आणि पित्त हे दोन्ही वाढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे कामाचा स्पीड म्हणावं तसा येत नाही आहे, तरी पण आपल्याला रोजची कामं तर करावीच लागतात. आपण घरून येऊ आणि तुम्ही पाहू शकता केस पूर्णपणे ऑइली झालेले आहेत, पूर्ण तेलकट चेहरा झालेला आहे. आता मला अजून स्किन केअर रुटीन करायचं आहे, म्हणजे CTM करायचं आहे, पण जोपर्यंत आता केक देत नाही तोपर्यंत मला बाकीचं काही करते नाही, तर मला आवडायचं चेंज वगैरे करायचं आहे, त्याच्यामुळे थांबलेली आहे. तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलून घेऊया त्याच्यासाठी. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. म्हणजे बऱ्याच गृहिणींना हे ऐकवलं जातं ना की दिवसभर काय करते तू, काय काम असतं असे दिवसभर, रविवारी पण तर मुलांना सुट्टीच असते, अशी काय कामं असतात. तर बरीचशी कामं असतात, तीच कामं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या घरी हीच स्थिती असेल आय थिंक. तुम्ही सुद्धा रविवारची अशी कामं करता का ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.